अम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय आतड्याला सूज आणि आयबीएस आहे तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळ व्याधीचाही त्रास होतोय जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात अहो मग आता वेळ घालवू नका आजच आज डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा वेळ सोमवार ते शनिवार दहा ते पाच आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये मध्ये वरचा मजला मायनी रोड विटा मोबाईल नंबर नव्वद अकरा सव्वीस एकोणीस वीस आणि अठ्याऐंशी पंचावन्न शून्य चार शून्य आठ चौतीस नमस्कार आपण पाहतात एस एस एम न्यूज पन्हाळा गडाजवळ असलेल्या पावनगडावर तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू असताना तोफगोळे सापडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली तोफगोळे शिवकारी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे पन्हाळा गडाच्या चा शेजारी चार किलोमीटर अंतरावर पावनगड आहे हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे तो पन्हाळा गडाचा संरक्षक गड मानला जातो रेडेघाट परिसरात तो असून वन विभागाच्या ताब्यात आहे येथे वन विभाग आणि टीम पावनगड या संघटनेच्या वतीने विकास कामे सुरू आहेत महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे अधिक माहिती अशी फलक लावण्यासाठी खद्दा खोदला जात असताना महादेव मंदिरा शेजारी तोफगोळ्यांचा साठा सापडला त्याचे मोजमाप केले असता चारशेवर तोफगोळे असल्याचे आढळून आले शंभर ते दोनशे पन्नास ग्राम वजनाचे तोफगोळे तोफ 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 ते एकावर एक असे रचून ठेवले होते स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी दारुगोळ्यांचे कोठार होते या परिसरात आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे या भागात तोफगळ्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडण्याची ही घटना पहिलीच आहे पवन एस सह एसएसएम न्यूज पावनगड